ओखी वादळाचं सावट आणि पावसाच्या शक्यतेमुळे गुजरातमध्ये राजकीय पक्षांनी प्रचारासाठी विविध युक्त्या लढवल्या आहेत. भाजपनं प्रचारासाठी गुजरातचं सांस्कृतिक नृत्य आणि गाण्याचा आधार घेतला आहे. मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या राजकोट पश्चिम या मतदारसंघामध्ये अशाच सांस्कृतिक नृत्याच्या आधारे भाजपचा प्रचार सुरू आहे. या संदर्भात आमचे प्रतिनिधी विनोद पाटील यांनी या सांस्कृतिक नृत्य करणाऱ्या एका ग्रुपशी साधलेला हा संवाद. ओखी वादळ आणि पावसाचा गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला फटका बसला असला आणि अनेक जणांच्या सभा कॅन्सल झालेल्या असल्या तरी आता राजकीय पक्षांनी विविध युक्त्या लढवून प्रचार सुरूच ठेवलेला आहे. राजकोटमध्ये मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात असाच एक अभिनव आणि वेगळ्या पद्धतीचा प्रचार आम्हाला पाहायला मिळाला. आपल्यासोबत काही नृत्य करणारे आहेत, इथल्या गुजरातचे काही सांस्कृतिक ग्रुप आहेत की जे पक्षांसाठी प्रचार करतात. हमें बताइए अभी हम यहाँ से गए तो आपको देखा और आपका अच्छा नृत्य चल रहा था. अभी पूरे गुजरात में आप घूम रहे हैं या सिर्फ ये सीएम की जो कॉन्स्टिट्यूएंसी है इसमें ही है? नहीं, अभी तो हम पूरे गुजरात में जहाँ जहाँ हमने जो लोग बुलाता है ये सांस्कृतिक कार्यक्रम के लिए सभी जगह पे हम जाते हैं. सिर्फ भाजपा की ही आप रैलियां करते हो या प्रचार करते हो और इधर पार्टियों का भी करते हो? हम सिर्फ भाजपा पे ही करते हैं. हाँ, भाजपा का प्रोग्राम ही करते हैं. कांग्रेस का नहीं करते? नहीं, कांग्रेस का नहीं करते. क्यों, वो बुलाते नहीं इसलिए नहीं जाते कि आप करते ही नहीं? नहीं, वो बुलाते ही नहीं है. और हम कोई भाजपा वाले बहुत बुलाते हैं इसलिए हम भाजपा का प्रोग्राम वधार कर रहे हैं. इस नृत्य को क्या कहते हैं? इसको उड़ारास बोलते हैं. हाँ, जो तरणेतर मेड़ा जो है ना वहीं पे प्रख्यात रास है ये. कि जैसे पार्टी को चाहिए वैसे गाने आप उसमें ढाल देते हो और वैसे ही चलते. मुझे बताइए कि आप अब तक आपने अब कितने साल से कर रहे हो? मेरी साल नौ साल का था तभी से कर रहा हूँ. आप कितने साल से कर रहे हैं और अभी आगे यही करना चाहते हैं? हाँ, मैं यही करना चाहता हूँ. उसमें मेरे को बहुत मजा आता है इसमें. आपण पाहिलं की शाळेची मुलं आणि या नृत्यात पारंगत असणारे प्रौढ देखील हे प्रचाराच्या निमित्तानं वेगळ्या ठिकाणी फिरत असतात, मात्र भाजपनं युक्ती लढवून यांचा प्रचारासाठी आता चांगल्या पद्धतीने वापर करून घेतल्याचं दिसतंय. कारण पावसाचं वातावरण असल्यामुळे आणि ओखी वादळामुळे प्रचार सभा आणि रॅली यांच्यावर थोडंसं प्रश्नचिन्ह लागलं आहे, त्याच्यामुळे आता अशा पद्धतीचा प्रचार गुजरातमध्ये पाहायला मिळतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश भालेरावसह विनोद पाटील, झी मीडिया, राजकोट.